MIM जिल्हाध्यक्ष महेशकुमार कांबळे यांच्याकडून ढवळी येथे केली पूर पाहणी. राजीव गांधीनगर आणि कृष्णा घाट येथे जनावरांना चारा वाटप. मिरजेत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पाणी पात्राबाहेर आल्याने स्थानिक नागरिकांनी जनावरे दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर केली आहेत. ढवळी या गावाला पुराच्या पाण्याने वेढा घातला असून येथील नागरिकांचेही स्थलांतर करण्यात आले आहे. MIM सांगली जिल्हाध्यक्ष डॉ महेशकुमार कांबळे यांनी ढवळी या ठिकाणी पूरपरिस्थितीची पाहणी करून गावकऱ्यांची भेट घेऊन विचारपूस केली. तसेच ज्या ठिकाणचे जनावरे स्थलांतर केले आहे त्यांचे हाल होऊ नये आणि जनावरांची योग्य ती काळजी घेण्यात यावी यासाठी आज MIM पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेशकुमार कांबळे यांनी राजीव गांधीनगर आणि मिरज कृष्णा घाट या ठिकाणी जनावरांसाठी चारा वाटप केला. यावेळी सांगली जिल्हा कार्याध्यक्ष माजिद मुतवल्ली, मिरज शहर अध्यक्ष अस्सी पनेर, मिरज तालुका अध्यक्ष राकेश कांबळे, ढवळीचे सरपंच आकाश गौराजे, माजी उपसरपंच स्वप्नील बनसोडे, अकबर मुलानी, सुमित पाटील, प्रदीप कांबळे व राजीव गांधीनगरचे ग्रामस्थ उपस्थित होते. सांगली जिल्ह्याचे आमचे परममित्र MIM अध्यक्ष डॉक्टर महेश कुमार कांबळे हे आमचे परममित्र. पहिला त्यांनी आम्ही एका शब्दाला मान देऊन आमच्या इथं वैरण संपले आणि जनावर बाहेर काढले आहेत आणि सगळं संपल्यामुळे की नाही एका शब्दाला सांगितले की वैरण आम्हाला चारा लागणार आहे. एका शब्दाच्या एका खात्रीने आम्हाला आज त्यांनी 1000 पेंड्या वैरण इथं आणून दिले आहे. आमच्या गावकऱ्यांच्या वतीने त्यांच्या आम्ही अभिनंदन करतो आणि 70 या जुलै 2024 पूरपरिस्थितीमध्ये आमच्या मिरज तालुक्यातील महापालिका क्षेत्रातील कृष्णा घाट हे कायम बाधित होतं. कृष्णा घाटच्या आमच्या सर्व बांधवांना भगिनींना प्रत्येक वेळेला हा पुरामध्ये संघर्ष करावा लागतो आणि यामध्ये काल मी भेट देण्यासाठी आलो होतो. इथली परिस्थिती बघितली, शासकीय यंत्रणा जनावरांचा सर्वे करत होती, जनावराप्रमाणे चारा द्यायचं, काही जनावरं विसरलेली, अशा पद्धतीची विसंगत परिस्थिती इथली बघितल्यानंतर माझे मित्र अरविंद गोरे असतील, कुमार गोरे असतील, संदीप गोरे असतील, या सर्वांनी काल विनंती केली की आपल्याकडून होईल तिथे वैयक्तिक चाऱ्याची मदत आपल्याला करता आली तर बघा. त्या पद्धतीनं आपलं एक कर्तव्य म्हणून राजकारणाचा भाग बाजूला राहू दे, पण अशा पूर परिस्थितीमध्ये मुख्य जनावरांचा कुठंतरी आपल्याला आशीर्वाद लागेल या हेतून आपण आज चाऱ्याची जी काही चाऱ्याचं वाटप इथं केलेलं आहे आपण इथं चारा आणून दिलेला आहे आणि आमच्या पुढच्या भविष्यातसुद्धा जर काही अडचण आली, चाऱ्याची परिस्थिती उद्भवली तर पुढंसुद्धा या आमच्या कृष्णाघाटच्या सर्व बंधू भगिनींच्या इथल्या नागरिकांच्या पाठीशी आमच्या MIM पक्षाच्या वतीनं आम्ही खंबीरपणे उभे राहू असं मी ग्वाही देतो. सततच्या पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जो कृष्णा नदीला महापूर आला आहे त्यानुसार आमच्या गावातील ढवळी गावातील नदी पातळी ही मोठ्या प्रमाणात वाढलेली असून सध्या 60-70% शेतीमध्ये पाणी घुसलेलं आहे व मोठ्या प्रमाणात त्याचं नुकसान झालेलं आहे. जे पहिल्या टप्प्यातील फेजमधील जे नागरिक व वसाहत आहे तेथील नागरिकांना आम्ही स्थलांतर केलेलं आहे. त्यापैकी बहुतांश नागरिक हे आपापल्या पै पाहुण्यांच्याकडे जाण्याची पसंती केल्यानुसार त्यांनी आमच्या आपल्या पै पाहुण्यांच्याकडे स्थलांतरित झालेले आहेत. तसेच जे पै पाहुण्याकडे जाणार नाहीत त्यांच्यासाठी आम्ही विजयनगर शाळा येथे राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. सध्या तर आता पाऊस ओसरलेला आहे, त्यानुसार जरा थोडा दिलासा सध्या तरी मिळालेला आहे. आता साधारणतः जवळपास 70-80 कुटुंबे या पुरापासून बाधित झालेले आहेत व त्यांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे. ABC News मराठीसाठी कार्यकारी संपादक इम्तियाज शेख यांचा रिपोर्ट.